नमस्कार, मी केदार काकोडकर. शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम आतापर्यंत केलेलं आहे. ते बहुतेक सगळं दहावीचे विद्यार्थी, अकरावी बारावीचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी करिअर गायडन्स, करिअर कोणतं सिलेक्ट करायचं किंवा अभ्यासाची मेथड कोणती वापरायची, तसंच परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी काय करायचं, अशा खूप वेगवेगळ्या प्रकारचं गायडन्स आम्ही गेले 35 वर्ष मी करतो आहे. आज त्यातलाच त्याच मार्गदर्शनाचा एक भाग म्हणून मी तुम्हाला 10वीची SSC बोर्डाची उत्तरपत्रिका ही कशी सोडवायची, म्हणजे फक्त प्रेझेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बरं का, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कोणताही विषय शिकवत बसणार नाही. तर प्रेझेंटेशन प्रत्येक विषयासाठी कसं करायचं, त्यातले महत्वाचे जे मुद्दे ते मी आज कव्हर करणार आहे. असं म्हटलं जातं आणि फॅक्ट आहे की 10वीची परीक्षा हे टेक्निक आहे, तंत्र आहे. त्या तंत्रामध्ये जर का तुम्ही एक्सपर्ट असाल ना, म्हणजे ते तंत्र तुम्ही टेक्निक चांगल्यापैकी अवगत केलं, तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा भरपूर मार्क मिळतात. हे तंत्र दोन प्रकारचं असतं. एक पहिलं म्हणजे अभ्यासाचं तंत्र आणि दुसरं म्हणजे पेपर कसा लिहायचा त्याचं तंत्र. त्यातलं मी पेपर कसा लिहायचा हे जे टेक्निक आहे त्याबद्दल आज तुम्हाला गाईड करणार आहे. खरं पेपर लिहायचं टेक्निक असं वेगळं काय असतं, बोर्डाचे जे परीक्षक असतात, एक्झामिनर्स, मॉडरेटर्स, चीफ मॉडरेटर्स, ती पण माणसं आहेत, शिक्षक आहेत ते. त्यांच्या प्रत्येकाच्या आपल्याकडनं, म्हणजे विद्यार्थ्यांकडनं, आणि विद्यार्थ्यांकडनं म्हणजेच आपण जी उत्तरपत्रिका आन्सरशीट लिहितो त्या आन्सरशीटकडनं त्यांच्या काही अपेक्षा असतात. त्या अपेक्षा जर आपण पूर्ण केल्या तर मार्क जास्त मिळतात. म्हणजे समजा एखादा 2 मार्काचा प्रश्न आहे, त्या 2 मार्काच्या प्रश्नामध्ये परीक्षकाला 4 मुद्दे अपेक्षित आहे आणि तुम्ही मुद्द्यांप्रमाणे उत्तर नाही लिहिलं, एकाच पॅराग्राफमध्ये उत्तर लिहिलं, तर कदाचित सगळे मुद्दे कव्हर होऊन सुद्धा तुम्हाला आउट ऑफ 2.5 मार्क मिळतील. अंडरलाईन नाही केली, प्रॉपर कुठं बॉक्स करायचं असेल ते नाही केला, म्हणजे अशा अनेक कारणांमुळे काय होतं की आपले मार्क हे कट केले जातात. आणि ते डायरेक्टली तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तू अंडरलाईन केले नाही म्हणून मार्क कट केले बरं का. पण याच्यामध्ये परीक्षकाची सायकोलॉजी, परीक्षकाचं मानसशास्त्र हे विचारात घेऊन जर आपण उत्तरपत्रिका प्रेझेंट केली ना तर मार्क भरपूर मिळतात. म्हणजेच टेक्निक ऑफ रायटिंग आन्सर पेपर म्हणजे काय, तर परीक्षकाची मानसिकता ओळखून घेऊन आपण उत्तरपत्रिका सादर करणं, प्रेझेंट करणं, याला आपण टेक्निक ऑफ रायटिंग आन्सर पेपर असं म्हणतो. आता वापरायचं कधी बसलं, खर तर बोर्डाच्या परीक्षेच्या आधी जेवढ्या लवकर तुम्हाला वापरता येईल, म्हणजे मी तर म्हणेन की तुम्हाला आज समजा माझ्याकडनं माहिती कळली तर तुम्ही आजच्या या क्षणापासून ते टेक्निक वापरायला सुरुवात ही प्रत्येकाने करायची आहे. कारण काय होतं की काही गोष्टी मी ज्या सांगते ना त्या तुम्हाला एकदम सोप्या वाटते, काही फालतू पण वाटतो, आणि जाऊ दे करू डायरेक्ट परीक्षेच्या वेळेला करू आत्तापासून काय काही आहे असं तुम्हाला वाटेल, पण नाही. तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टींच्या सवयी करून घेत नाहीत, नॉर्मल लिखाणामध्ये तुमच्या जोपर्यंत ती सवय उतरत नाही तोपर्यंत तुमच्याकडनं परीक्षेमध्ये ते त्या प्रकारे लिहिलं जाणार नाही आणि मग मार्क मिळणार नाही. त्यामुळे टेक्निक कधीपासून वापरायचं, तर लगेच, म्हणजे आजच्या ह्या क्षणापासून तुम्ही ते टेक्निक वापरायचं. तर पहिला मुद्दा त्यातला समास, मार्जिन कसे आखायचे, ते ही बोर्डाची दिलेली उत्तरपत्रिका आहे, त्याच्यामध्ये एक मोठं मार्जिन असतं आणि त्याच्या शेजारी छोटं मार्जिन हे बोर्डाने आखून दिलेलं. आणि हे जे मार्जिन आहे, म्हणजे 2 आखलेली मार्जिन्स, हे तुम्हाला सगळ्या लँग्वेजेस, मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, जर्मन वगैरे या सगळ्या लँग्वेजेसला हे एवढे आखलेले समास सफिशियंट आहेत, पुरतात, त्याशिवाय वेगळ्या आणखी जास्त टाकायची गरज नाही. म्हणजे समजा तुम्ही क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करताय तर तो वरती बॉक्समध्ये लिहिणार क्वेश्चन नंबर 3, त्या 3 मधला ए, समजा ए गिव्ह रिझन्स आहे, कारणे जे आहे, मग ए जो आहे तो तुम्ही तिथं लिहिणार मोठ्या बॉक्स, मोठ्या मार्जिन समासामध्ये, आणि त्याच्या शेजारी 1 जो म्हटलेला आहे तो 1 म्हणजे
थ्री ए मधलं पहिलं तुम्ही सोडवताय, मग ते सोडवायचं जे ते उजवीकडच्या भागामध्ये तुम्ही सोडवणार आहात. ही बोर्डाने दिलेली उत्तरपत्रिका ही तुम्हाला सगळ्या लँग्वेजेस आणि दोन्ही मॅथ्स M1 M2 म्हणजेच अल्जेब्रा आणि ज्योमेट्री या विषयांना हे आखून दिलेले समास पुरेसे आहेत. परंतु हिस्ट्री जॉग्राफी आणि सायन्स 1-2 इतिहास भूगोल आणि शास्त्र 1-2 या चार विषयांना मात्र एक जास्तीचा समास हा तुम्हाला आखायचा आहे. आणि तो कशासाठी, तर त्या जास्तीचा जो एक समास आखलाय त्याच्यामध्ये ह्या चारही विषयांमधले म्हणजे परत विषयांची नावं सांगतो, इतिहास भूगोल आणि विज्ञान 1-2 या चारही विषयांमधले ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पॉईंट्समध्ये लिहितो. व पॉईंटमध्ये जी उत्तरं लिहिणार आहेत ना, त्याचे पॉईंटचे नंबर लिहिण्यासाठी, म्हणजे बघा आता इथं तुम्हाला दाखवलं की पॉईंट नंबर 1, 2, 3, 4 चार पॉईंटमध्ये उत्तर लिहिलं, तर मग ते पॉईंट नंबर लिहिण्यासाठी तो एक वेगळा समास प्रत्येकाने आखायचा आहे का. पण परीक्षकाला उत्तर चेकिंग करतानाच त्याला कळतं की हा ह्या मुलांनी चार पॉईंट्स लिहिले बरं का, म्हणजे पहिले एक रिलॅक्सेशन त्याला त्या परीक्षकाला येतं, कारण त्याला माहिती की या प्रश्नाच्या उत्तराचे चार पॉईंट्स आहेत, 3 पॉईंट्स आहेत, 6 पॉईंट्स आहेत. त्यामुळं एका नजरेच्या कटाक्षामध्ये परीक्षकाला कळावं की आपण किती पॉईंट्स लिहिले आहेत, त्यासाठी पॉईंट नंबरसाठी सेपरेट कॉलम हा या चार विषयांना करायचा आहे. एक सोडवलेलं दाखवलंय बघा, आता मी तुम्हाला अशा सोडवलेल्या स्लाइड्स ज्या दाखवतो तर त्या तुम्ही वाचत बसू नका. आता आपण कोणता मुद्दा बघतोय, मार्जिन म्हणजे समास कसा आखायचा हा मुद्दा आपण बघतोय. मग तुम्ही फक्त समास कसा आखायचा त्या पॉईंटच्या दृष्टीने तुम्ही त्या स्लाइडकडे बघा. ते गणित जे सोडवलेले ते बरोबर आहे का चूक सोडवले वगैरे ते त्याकडे काही बघायचं नाही. बघा पॉईंट नंबरला, पॉईंट नंबर लिहिण्यासाठी वेगळा कॉलम हा समास केलेला आहे. याप्रमाणे तुमचं उत्तर हे परीक्षकाला दिसलं पाहिजे. तर पेन कोणतं वापरायचं आणि पेन्सिल कोणती वापरायची, खर तर कोणतेही पेन वापरू शकता, म्हणजे इंक पेन, बॉल पेन, जेल पेन, मग काही मुलं म्हणतात स्केच पेननी पण लिहायचं का, त्यातला विनोदाचा भाग वेगळा, परंतु कोणतेही पेन तुम्ही वापरू शकता. पण जर काही शिक्षक असं इन्सिस्ट करतात की नाही तुम्ही इंक पेनच म्हणजे शाईचं पेनच वापरा, पण असं काही नाही. जर तुम्ही बॉल पेनला कम्फर्टेबल असाल, तुम्ही जेल पेनला कम्फर्टेबल असाल, तर तुम्ही कोणतंही पेन यूज केलं तरी चालतं, त्यावरती बोर्डाचा कोणताही नियम नाही. फक्त ही काळजी घ्या की तुम्ही जे पेन यूज करणार आहात तर ते पेन वापरल्यानंतर तुमचं अक्षर चांगलं येईल आणि स्पीड मुख्य आहे ना तो चांगला पडेल. कारण होतं कसं, बॉल पेननी काय होतं खूप जास्त प्रेशर करून लिहायला लागतो, आणि मग जास्त प्रेशरनी जर का आपण लिहिलं ना तर एक 2-5 पानं पहिली वॉलपेननी लिहिलेली सुरुवातीची खूप छान येतात बघा, पण नंतर मग पान नंबर 8, 10, 12, 15 आपण जसं पुढे लिहित जातो तसं आपलं अक्षर खराब होत जातं. आणि आपण म्हणतो बघा बॉलपेन वापरलं म्हणून अक्षर खराब झालं, बॉलपेनमुळं अक्षर काही खराब होत नाही. आपल्याला ते प्रेस करून जे लिहायला लागतं ना त्या बोटाची ताकदही हळू कमी कमी व्हायला लागते, आणि मग आपण जास्त प्रेशर न दिल्यामुळं प्रेशर न देता लिहिलं की मग अक्षर खराब होतं. त्यामुळे मी पण तुम्हाला सांगेन की बॉलपेन नका वापरू, पण इफ स्टील यू आर कम्फर्टेबल की तुम्हाला वाटतं की नाही आमचं बॉलपेन आम्ही 15-20-25 पानं आरामात लिहू शकतो, तर तुम्ही ते वापरले तरी मला चालेल. आता इंक कोणत्या कलरची वापरायची, म्हणजे ब्ल्यूनी लिहायचं, ब्ली शाई वापरायची का ब्लॅक काळ्या शाईनी, किंवा व्हायलेट कलरची पण शाई असते ती पण काही मुलं वापरतात, काही ब्ल्यू ब्लॅक मिक्स असते ती वापरतात. त्या बाबतीमध्ये मात्र बोर्डाचा नियम आहे की तुम्ही ग्रीन आणि रेड हे दोन कलर्स यूज करायचे नाही. हे दोन कलर्स सोडून तुम्ही काही यूज केलं तरी त्यांना चालणार नाही, कारण ते एक्झामिनर मॉडरेटर वगैरे त्या मंडळींसाठी त्या कलर ठेवलेले आहेत. पण बाकी कोणत्याही कलरने तुम्ही पेपर सोडवला तरी चालेल. पण त्यात मी असं इन्सिस्ट करेन की जर तुम्ही लिहिताना खाडाखोड खूप करत नसाल ना, तर ठीक आहे, एका अख्ख्या पानावरती एखादी दुसरं कॅन्सलेशन खाडाखोड झाली चालतात, पण त्यापेक्षा जर खूप खाडाखोड असेल तर मात्र तुम्ही ब्लॅक यूज करू नका, तुम्ही ब्ल्यू लिहा. पण जर तुमची खाडाखोड कमी होत असेल तर मात्र मी तुम्हाला असं नक्की सांगेन की ब्लॅकने लिहा. ब्लॅकने लिहिलेलं नेहमी उठावदार अधिक चांगलं दिसतं, पण कमी खाडाखोड करणार असाल तर, नाहीतर मग ब्ल्यूने लिहिलेलं कधीही चांगलं. अंडरलाईन
हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि तो तुम्हाला तुमच्या अगदी मी म्हणेन की फोर्थ फिफ्थ पासून पाचवी पासून तुम्हाला सगळे शिक्षक सांगत आलेले असतात की महत्त्वाचे मुद्दे, काही सायंटिफिक टर्म्स असतील, कीवर्ड्स असतील, काही हिस्टॉरिकल जॉग्राफिकल काही स्पेसिफिक वर्ड्स असतील, त्याला अंडरलाईन करा. म्हणजे हे माहिती आहे, आता मी तुम्हाला हा पॉईंट सांगतो तो काही नवीन नाही आहे, पण मला सांगा बरं किती मुलं तुम्ही अंडरलाईन करता. काही मुलं सुरुवातीचे पहिले दोन चार पानं अंडरलाईन करतात आणि नंतर त्यांना असं वाटतं नाही ह्याच्यात वेळ खूप जातो, नको पेपर अर्धवट होईल. पण मी तुम्हाला सांगतो की समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 15 lines 15 words लिहिणार असाल, ते 12-13 lines मध्ये लिहिलं तरी चालेल, पण अंडरलाईनिंग कंपल्सरी करा. कारण समजा तुम्ही 20 pages पेपर लिहिला तर तुमच्या पेज नंबर 1 मधल्या फर्स्ट वर्डपासून पहिल्या शब्दापासून ते 20 number page लास्ट वर्डपर्यंत तुम्हाला जर असं वाटत असेल की प्रत्येक एक्झामिनर प्रत्येक ईच अँड एव्हरी वर्ड ते रीड करतो वाचतात नाही होत असं, मग तुम्ही म्हणाल की ते काय 9 मार्क देतात का, असं नसतं. परीक्षकाची अनुभवी नजर ही बसलेली असते. तुम्ही जे उत्तर लिहिताना त्या उत्तरात ते नेहमी त्यांना पाहिजे ते महत्वाचे शब्द बरोबर ते वेचतात आणि तुम्हाला मार्क देतात ते. पण समजा तुम्ही सगळं लिहिले आणि परीक्षकाच्या नजरेतनं एखादा महत्वाचा तुमचा वर्ड सुटला आणि त्यांना कुठंतरी असं सायकोलॉजिकल फिलिंग आले की अरे या मुलांनी हा पॉईंट लिहिलेला दिसत नाही बरं का, आणि त्यांनी जर तुम्हाला आउट ऑफ 2.5 मार्क दिला, नुकसान कोणाचं? तुमचं. अर्धा मार्क त्यांनी का कापला म्हणून त्यांना काही कोणाला जबाब द्यायचा नाही, कारण शेवटी परीक्षकाला त्याची डिस्क्रिशनरी पॉवर ही वापरता येते. त्यामुळं त्यांनी असं प्रत्येक अर्धा मार्क कुठं कापला कुठं कापला हे काही त्यांना तिथे द्यायची गरज नसते किंवा कोणाला एक्सप्लेन करायची गरज नसते, पण नुकसान आपलं होतं ना, विद्यार्थ्याचं नुकसान होतं. आणि ते जर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर अंडरलाईनिंग हे तुम्ही कंपल्सरी करा. सगळे महत्वाचे वर्ड्स, की वर्ड, सायंटिफिक वर्ड्स, हेडिंग्स या सगळ्या गोष्टींना अंडरलाईन तुम्ही कंपल्सरी करायचे आहे. तर बघा अंडरलाईन कशी करायची यासाठी स्लाइड आहे, महत्वाचे शब्द सगळे अंडरलाईन केलेले आहेत ते. आणि अंडरलाईन कशी करायची नाही त्यासाठी ही स्लाइड बघा. याच्यामध्ये सगळंच अंडरलाईन केलं, सगळी वाक्याच्या वाक्य अंडरलाईन केली, मग घ्या तुम्हाला अंडरलाईन करून पाहिजे ना, मी केलं आता तुम्हाला काय वाचायचं ते वाचा, असं अंडरलाईनिंग केलेलं पण नको आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, फक्त महत्वाचे शब्द कीवर्ड्स ज्याला आपण म्हणतो ना हेडिंग्स त्यालाच अंडरलाईन करायचे, सगळंच अंडरलाईन करत बसलं असं करायचं नाही. क्वेश्चन्स कॉपी करायचे नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 70-80 words लिहा आणि परत त्या स्वभाषेची अभिवृद्धी वगैरे या पहिल्या ज्या 4 ओळी ना त्या 4 ओळी तुम्ही मला सांगा की यांची काही गरज होती का, काही नाही. नुसतं क्वेश्चन नंबर 6 and 1 एवढं टाकलं की काम झालं असतं. म्हणजे तुम्ही असा अनावश्यक वेळ वाया घालवता आणि त्या 4 ओळी लिहिल्यामुळे तुम्हाला अर्धा मार्क पण मिळणार नाहीये. असा वेळ तुम्ही वाया घालवता आणि मग एकीकडे म्हणतं की आम्हाला अंडरलाईन करायला वेळ पुरत नाही, नाही चालणार. म्हणजे क्वेश्चन्स कॉपी करू नका, पण तुम्ही याच्या पण आम्ही ऑब्झर्वेशन केलं की मुलं किमान 8-10 minutes वेळ आहे ना ते क्वेश्चन्स कॉपी करण्यामध्ये घालवतात, मग तोच वेळ अंडरलाईनिंगला वापरा ना, त्याच्यामुळे मार्क तरी तुमचे वाढणार आहे. एक्झामिनरला कोणती इन्स्ट्रक्शन्स द्यायची नाही, रिक्वेस्ट वगैरे करायची नाही. त्या रिक्वेस्टसाठी मजेशीर एक्झाम्पल पण असं बघितलेलं बरं का पेपर्समध्ये, म्हणून पहिल्याच पानावर मुलांनी लिहिलेलं होतं माझी घरची परिस्थिती लय गरिबीची आहे, मला 10वी पास होणं खूप महत्वाचं आहे वगैरे असं त्यांनी 8 ओळी लिहिल्या होत्या. पण मला सांगा तपासणारा परीक्षक ठीक आहे त्याला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटेल पण म्हणून ते मार्क देतील का, नाही देणार. तुम्ही जे लिहिणार त्याच्यावरतीच मार्क मिळणार. एका मुलाने लिहिलेलं होतं की मी साईबाबांचा भक्त आहे, मला त्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणजे एकीकडं परीक्षकाला धमकीच, बघा मी साईबाबांचा भक्त बरं का, हा मला जर नापास केलं तर बघा आमचे बाबा तुमच्याकडे बघून घेतो, काय उपयोग होत नाही. आणि शेवटी तुम्ही प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिणार किंवा नाही याच्यावरती तुमचे मार्क हे डिपेंड असतात, म्हणून परीक्षकाला कोणती अशी रिक्वेस्ट वगैरे काही करायची नाही. कधी कधी असं होतं की समजा क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व्ह करतो, समजा तो गिव्ह रिझन आहे,
आउट ऑफ थ्री दोन सोडवायचे. एका पेजवरती मी त्यातला एक सोडवला, दुसरा सोडवला, ते पेज माझं भरलं. मला आधी वाटलं आउट ऑफ थ्री दोनच सॉल्व्ह करायचे, मी पुढचा प्रश्न घेतला. पण जरा पुढच्या एक दोन प्रश्न झाल्यानंतर मला असं जाणवलं की अरे आपण त्या व्ह्यू रिझनमधलं दुसरं जे उत्तर लिहिलं ना त्याच्यामध्ये जरा पॉईंट मिसिंग आहेत बरं का, आपल्या आता मार्क तिथे जायची शक्यता आहे. आणि ते आउट ऑफ थ्री मी टू सॉल्व्ह केले, त्याचं थर्ड जे होतं ते मला येत होतं. म्हणून मी ते नंतर आता जागा तर नाही तिथे सॉल्व्ह करायला, मग तिथं खाली आपण लिहिणार का की कृपया यापुढील तिसरा प्रश्न जो आहे तो चार पाच पानं सोडून सहाव्या पानावरती बघा, काही गरज नाही. अशी कोणती इन्स्ट्रक्शन पण एक्झामिनरला द्यायची नाही. तुम्ही नंतर आठवलं नंतर सोडवलं तरी चालेल, मग फक्त क्वेश्चन नंबर थ्री टाकला आणि त्याच्यामध्ये थ्री मधलं थ्री म्हटलं तरी एक्झामिनरला ते पुरेसं आहे. पण त्यासाठी अशी पण इन्स्ट्रक्शन एक्झामिनरला तुम्ही कोणत्याही प्रकारची द्यायची नाही. न्यू क्वेश्चन न्यू पेज हा नियम पण माहिती आहे, पण खूप वेळा मुलं ते फॉलो करत नाही, त्याचा एक्झामिनरला त्रास होतो. कसा काय, समजा पेपर आपण सॉल्व्ह करतोय, ह्या क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व्ह करतोय, ह्या पेजवरच्या फक्त पहिल्या दोन लाईनवरती मी लिहिलं आणि माझा क्वेश्चन नंबर थ्री संपला, आता मला क्वेश्चन नंबर फोर करायला घ्यायचा आहे. मग आता क्वेश्चन नंबर फोर जो मी सॉल्व्ह करणार तो मला काय वाटतं अरे तिथल्या दोनच लाईन फक्त भरलेल्या आहेत, मग त्याच्या खाली जरा जागा सोडून आपण त्याच्याच खाली क्वेश्चन नंबर फोर चालू करू असं करायचं नाही. कंपल्सरी ते पान अख्खं कोरं राहिलं तरी चालेल, पण तुम्ही पुढच्या पेजवरती जा. कारण तुम्ही जर एकाच पेजवरती क्वेश्चन नंबर थ्री पण असेल, भले दोन लाईन असतील, आणि त्याच्याच खाली क्वेश्चन नंबर फोर पण कंटिन्यू केला, तर तुम्हाला कल्पना आहे की एक्झामिनरला प्रत्येक पेजच्या वरती टॉपला त्या पेजवरती कोणते क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यामध्ये मिळालेले मार्क किती. मग त्यांना वरती टॉपला क्वेश्चन नंबर थ्री पण त्याच्या त्या पेजवरती, क्वेश्चन नंबर फोर पण, दोन्हीचे मार्क सगळे लिहित बसणं हे त्यांना त्रासच आहे. आपण टेक्निक यालाच म्हणतो की परीक्षकाला आपण कमीत कमी त्रास द्यायचा, त्यांना जे पाहिजे आहे ते अगदी सुखाने द्यायचं सगळं, म्हणजे ते आपल्याला भरपूर मार्क देणार. आणि मग त्यासाठी नवीन प्रश्न नवीन पानावर हे कंपल्सरी प्रत्येकाने पाळायचं आहे. रफ वर्क कुठं करायचं, बऱ्याच वेळा मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला रफ वर्क करायला लागतं. मॅथ्समध्ये काही वेळा मुलं काय करतात की तिथंच जे जिथं आपण सोडणार आहोत तिथंच राईट साईडला पेन्सिलनी असं रफ वर्क करतात, मग त्यामध्ये असा विचार असतो की नंतर वेळ मिळाला तर ते खोडून टाकू. पण जर ते खोडलं गेलं नाही तर दिसायला ते खूप वाईट दिसतं. म्हणून रफ वर्क जे आहे ते मी तुम्हाला सांगेन की तुम्ही लास्ट पेज जे असतं ना आपल्या आन्सर शीटचं, आणि ते पेज कधी असं उलट करणं हे सोपं पडतं. आणि मग तिथे तुम्ही पेनाने करणार रफ वर्क, पेन्सिलने करायची काही गरज नाही. आणि सारखं पेन पेन्सिल असं चेंज करत बसलं तरी सुद्धा त्याच्यावर आपला भरपूर वेळ जाऊ शकतो. म्हणून रफ वर्क जे आहे ते रफ वर्क तुम्ही लास्ट पेजवरती आणि पेनाने करा. फक्त त्या पेजच्या वरती टॉपला सेडिंग लिहून टाका रफ वर्क किंवा कच्चे काम, आणि ते पेज आधीच पूर्णपणे कॅन्सल करून ठेवा. म्हणजे कॅन्सल केलेले पेज असल्यामुळे एक्झामिनरने ते चेकिंग करायची काही चेकिंग करायचा प्रश्नच येणार नाही. कॅन्सलेशन खडाखोड करायची नाही, पेपर छान लिहायचा, स्वच्छ पाहिजे, हे सगळेजण सांगतात. पण मला सांगा की पेपर लिहिताना आपल्याकडनं खडाखोड होतेच ना थोडीफार? पण खूप वेळा काय होतं, समजा एखाद्या मुलीला पेपर लिहितो आणि त्याचे पाचव्या ओळीवरती त्याची खडाखोड एक तीन शब्द लिहायला चुकले. एक तर आपण चुकलेलं आहोत म्हटल्यानंतर, कारण आधी लिहिलं मग कळलं अरे चुकीचं लिहिलं, मग चुकले म्हटल्यानंतर आपण स्वतःवरती थोडे चिडलेलो असतो. मग आपण काय करतो ते खोडताना अगदी असं 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 करून किंवा असं 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 करून खोडतो. म्हणजे कधी कधी मी असं बघितलं की मुलं अगदी पान फाटेपर्यंत खोडतात. पण त्यामुळे होतं काय, म्हणजे असं जर तुम्ही अगदी ग्रीट करून जर का खोडलेलं असेल तर परीक्षेत जेव्हा पेपर चेक करतो त्याने पान उलटलं, आता माझे हे पान त्याचं चेक करून झालं इकडचं, हे एक पान दोन दुसरं पान, आता त्याने पान उलटलं तर पहिल्यांदा त्याच्या नजरेला काय पडतं, ते आपण जी अशी खूप खडाखोड केलेली आहे ना ती नजरेला पडते. आणि मग तिथं इम्प्रेशन काय कोरवे ना, साधं नीट लिहिता येत नाही की तुम्ही काय खोडले वगैरे, तो भाग त्याने अजून वाचलेलं पण नाही बरं का, पण एक सायकोलॉजिकल इम्प्रेशन की खूप खडाखोड केलेली आहे. मग परीक्षकाचं ते इम्प्रेशन वाईट करू नये, म्हणून खडाखोड ही पण ना आपल्याला लपवता आली पाहिजे. आता तुम्ही म्हणाले कसं लपवायचं, काही नाही आता समजा एक चार पाच पाच ओळी नंतर सहाव्या ओळीवरचे माझे तीन शब्द चुकलेले आहेत, तर मी काय करणार, त्या तीन शब्दांवरती पेन्सिलनी
फक्त त्या तीन शब्दामध्ये अशी एक म्हटली. त्यामुळे होईल काय की परीक्षेत जेव्हा पेपर आन्सर पेपर चेक करता करता त्या लाईनवरती येईल ना, त्या पाचव्या सहाव्या लाईनवरती, तेव्हा त्यांना कळेल की अरे मुलाने खोडले बरं का. पण मग मुलं त्याच्यावरती म्हणतात आपण ते खोडले मग ते चुकलेलं ते कळेल ना त्यांना. अरे तुम्ही कसंही जरी खोडलं तर ते चुकलंय म्हणूनच खोडलेलं आहे ना, मग त्यांना कळलं तर काय फरक पडतो. फार तर वाचतील ते. आणि कधी कधी असंही होतं बघा आपल्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये की आपण आधी खोडतो पण जे खोडलेले आहे ते खरं तर बरोबर असतो पण आपल्याला काहीतरी वेगळं सुचतं म्हणून आपण ते खोडतो. मग परीक्षकांनी जर ते वाचलं आणि त्यांना जर कळलं की अरे कशाला खोडलं ना, खरं तर बरोबर लिहिलं होतं की मुलांनी, म्हणजे उलट येत नाही पॉझिटिव्ह सॉफ्ट कॉर्नर तयार होईल. हा म्हणजे म्हणून काही ते चुकीचं आलं मार्क देणार नाही पण जेव्हा कधीतरी पुढच्या प्रश्नांमध्ये तो सॉफ्ट कॉर्नर जो आहे ना तो उपयोगाला येईल. जेव्हा दोन पैकी दीड मार्क द्यायचे का दोन मार्क द्यायचे, हा जेव्हा परीक्षकाच्या मनामध्ये डायलेमा असतो कन्फ्युजन असतं तेव्हा आपल्याला नक्की दोन मार्क मिळतात. थोडक्यात कॅन्सलेशन करताना पेन्सिलने त्या शब्दांवरती फक्त अशी रेखी नसते ही प्रत्येकाने मारायची. येस, महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. अजूनही तुम्हाला काही व्हिडिओज बघायला मिळतील ज्याच्यातनं आणखीन काही ॲडिशनल पॉईंट्स आहेत तुम्हाला माझ्याकडनं समजू शकतील. सो बाय, थँक्यू.